शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील बोगस घरकुल लाभार्थ्यांची चौकशी करण्याची मागणी लेखी तक्रार गावातील नागरिक भटू लोटन बोरसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत थोडक्यात वृत्त असे की थाळनेर येथील दामसेरपाडा भागातील भटू लोटन बोरसे या नागरिकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार सदर नागरिक भूमिहीन असून मजुरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तरी देखील त्यांना घरकुलाचा लाभ आजपर्यंत मिळाला नाही. त्यांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तोंडी तक्रारी करून विनवण्या केल्या आहेत. त्यांनी आपल्या तक्रारीत पुढे असे म्हटले की थाळनेर गावात घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. गावात काही नागरिकांना, एका कुटुंबात 2-3 नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे, तसेच त्यांचे पक्के घरे आहेत व बागायती शेती अशा लोकांनाही लाभ मिळाला आहे. तसेच दारिद्र्य रेषेखालील यादीत त्यांचा नंबर 482 आहे. त्या ठिकाणी कॉम्प्युटर चुकीमुळे त्या ठिकाणी बाबळा लोटन बोरसे हे नाव आहे, परंतु या नावाची व्यक्ती गावात नाही. गावातील घरकुल योजनेची चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी व मला न्याय मिळावा अशी मागणी संबंधित नागरिकाने जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीने केली आहे. सदर नागरिकांना न्याय न मिळाल्यास ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे. प्रतिनिधी अजय भरसट, शिरपूर. मी थांडर गावातील रहिवासी असून भटू लोटन बोरसे, मला आजपर्यंत घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. थांडरमध्ये बागायतदार जमीनदार असून त्यांना सुद्धा घरकुल मिळाले आहे. एक एक घरात 3-3 लोकांना घरकुल दिले गेले आहे. या भ्रष्टाचार झाला आहे, यामुळे चौकशी करून मला न्याय मिळावा, नाहीतर मी उपोषणाला बसेल.